सोलापूर महानगरपालिकेतील तीनशे चाळीस अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांनी दिली राज्य शासनानं राज्यातील महापालिका नगरपालिकांमधील नगर नोकर भरतीसाठी पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सोलापूर महापालिकेतील आवश्यक पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी तीनशे चाळीस अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता याला शासनाची मान्यता मिळाली आहे त्यामुळं ही पदभरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे वास्तविक पाहता महापालिकेतील सुमारे एक हजार एकशे पंचवीस पद ही रिक्त आहेत त्यापैकी तीनशे चाळीस अत्यावश्यक पद भरण्यात येणार आहेत यामध्ये कनिष्ठ अभियंता उद्यान कर्मचारी अग्निशामक दल यासह अत्यावश्यक पदांचा समावेश राहणार आहे शासन नियमानुसार टी सी एस या कंपनीशी भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात करारनामा या आठवड्यात करण्यात येणार असल्याचंही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केलं शासन नियमानुसार आस्थापना खर्च मर्यादा पस्तीस टक्के असते ती शिथिल करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेतील आस्थापना खर्च सध्या एक्केचाळीस टक्के आहे त्यानंतर आता तीनशे चाळीस अत्यावश्यक पदांची भरती झाल्यानंतर सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च एक पूर्णांक सत्तर टक्क्यांनी वाढून त्रेचाळीस टक्क्यांवर जाणार असल्याचंही पालिका आयुक्तांनी सांगितलं